नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 1.5 द नेकलेस या पाठाचं वॉर्मिंग अप. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला जे दिलेलं आहे चिटचॅट, यामध्ये आपण काय दिलेलं आहे ते जाणून घेऊया. पहिला प्रश्न आपल्याला आहे बघा, डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट, म्हणजे तुम्हाला दागिने जे आहे ते आवडतात का. सेकंड आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन अँड हाऊ डू यू डू दॅट, म्हणजे तुम्हाला स्पेशल ओकेजनला काही स्पेशली ड्रेसअप व्हायला आवडतं का आणि तुम्ही कशाप्रकारे तयार होतं. आणि आपला तिसरा प्रश्न आहे, वॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट ड्युरिंग द स्पेशल फंक्शन अँड द पार्टीज. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की इथे आपल्याला तीन प्रश्न दिले आहेत. चला तर मग आपण याची उत्तरे जी आहे ती जाणून घेऊया. तर बघा, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला दोन प्रकारे लिहिता येते. होकारार्थी उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, येस आय लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट. आणि नकारार्थी जे आहे, नो आय डोंट लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट. तर तुम्ही कुठल्याही एका प्रकारे जे आहे हे उत्तर लिहू शकता. आपला सेकंड जो क्वेश्चन आहे त्याचं देखील उत्तर जे आहे गर्ल्स अँड बॉईज यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे दोन प्रकारे लिहू शकतो. बघा, पहिलं जे वाक्य आहे ते आपलं कॉमन राहील, येस आय लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन, हो मला जे आहे स्पेशल ओकेजनला ड्रेसअप व्हायला आवडतं. आता आपला सेकंड जो आहे याच प्रश्नातील आपल्याला प्रश्न जो दुसरा भाग होता तो विचारला होता की हाऊ डू यू डू दॅट, म्हणजे तुम्ही कशाप्रकारे तयार होता. तर यासाठी बघा, इथे रेड कलरमध्ये जे आन्सर मी इथे दिलेलं आहे रेड कलरमध्ये, तर ते तुम्ही गर्ल्सनी लिहायचं आहे. आणि ब्लू कलरमध्ये जे आन्सर दिलं आहे ते बॉईजनी लिहायचं आहे. ठीक आहे, तर आपण आन्सर जाऊन घेऊया. येस आय लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन, आय वियर माय बेस्ट फ्रॉक अँड वियर अ लाईट मेकअप ॲज वेल अँड सम ज्वेलरी, म्हणजे मला माझा आवडता फ्रॉक घालायला आवडतो, थोडं मेकअप आणि ज्वेलरीसुद्धा घालायला आवडते. आता याच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बॉईज कशाप्रकारे देतील ते आपण बघूया. बघा, बॉईजनी या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, येस आय लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन, आय वियर माय बेस्ट शर्ट टक इन, म्हणजे तुम्ही जे इनशर्ट करता, अँड बेस्ट फिटिंग पॅन्ट, समटाईम आय यूज कोट, म्हणजे मला जे चांगल्या व्यवस्थित फिटिंगला बसतात ते कपडे मला घालायला आवडतात, इनशर्ट करायला आवडतं आणि काही वेळा मला कोटसुद्धा घालायला आवडतं. तर अशा प्रकारे तुम्ही जो आपल्याला दुसरा प्रश्न दिला आहे त्याचं दोन पद्धतीने उत्तर लिहू शकता. ॲज अ गर्ल, म्हणजे तुम्ही जर मुलगी असाल तर, अँड ॲज अ बॉय जर तुम्ही मुलगा असाल तर. ठीक आहे, चल वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. आपला तिसरा प्रश्न असा होता की एखाद्या ओकेजनला आपल्याला कॉन्फिडन्स कशामुळे मिळतो, व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट ड्युरिंग द स्पेशल फंक्शन ऑर पार्टीज. तर पार्टीजमध्ये आपल्याला कॉन्फिडंट किंवा हॅपी जे आहे आपण कसं काय होऊ शकतो किंवा काय गोष्ट महत्त्वाची आहे. तर आन्सर बघा आपण कसं काय लिहू, अ पर्सन फील हॅपी अँड कॉन्फिडंट वेन ही ऑर शी. ठीक आहे, आता इथे ही ऑर शी तुम्ही कुठले एक लिहू शकता, इज वेअरिंग द बेस्ट सुटेबल अँड कम्फर्टेबल ड्रेस फॉर द ओकेजन. तर जर त्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी, पार्टीसाठी, त्या ओकेजनसाठी जर आपण चांगले सुटेबल आणि कम्फर्टेबल असे कपडे घातले, ड्रेसअप केला, तर अशावेळीसुद्धा हॅपी अँड कॉन्फिडंट जे आहे ते फील होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण जे तिन्ही आपल्याला प्रश्न दिले होते त्या सगळ्यांचे जे आन्सर आहे ते आपण बघितलेले आहे. आता वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे की पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आपल्या पुढील ॲक्टिव्हिटी आहे टॉकिंग अबाउट माय सेल्फ, म्हणजे माझ्या स्वतःबद्दल बोलायचं. तर काय बघा, राईट अ फ्यू लाईन अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल जे आहे काही ओळी लिहायच्या आहे. आता त्या ओळी लिहिताना काय गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लूड असल्या पाहिजे. बघा, युअर नेम, अपिअरन्स, फॅमिली, प्लेस वेअर यू लिव, युअर स्कूल, युअर फ्रेंड, नेबर्स, रिलेटिव, युअर लाईक, युअर डिसलाईक, म्हणजे तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत, हॉबीज, तुमचा छंद काय, अँड वॉट यू आर गुड ॲट, म्हणजे तुम्ही कशात चांगले आहात. तर अशा प्रकारे आपल्याला इथे काही पॉईंट्स दिले आहे आणि त्या आधारे आपल्याला काय करायचं आहे की तुमच्या स्वतःबद्दल जी आहे ती माहिती लिहायची आहे. ठीक आहे, पुढे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं बघूया. नाव क्रिएट अन इमॅजिनरी पर्सोना फॉर युअर सेल्फ, इफ यू शूड बी क्वाईट डिफरंट फ्रॉम युअर रिअल सेल्फ, ऑर यू मे चूज अ फिक्शनल कॅरेक्टर, अ कॅरेक्टर फ्रॉम अ नॉवेल, स्टोरी, एक्सेट्रा. राईट अ फ्यू लाईन अबाउट दिस इमॅजिनरी पर्सोना अँड इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन द रोल. ठीक आहे, तर आता आपल्याला इथे खाली तुम्ही बघू शकता की दोन ॲक्टिव्हिटीज इथे दिलेल्या. इथे आपल्याला एक दिसतो आहे रिअल सेल्फ अँड इमॅजिनरी पर्सोना. रिअल सेल्फ म्हणजे तुम्ही जसे आहात तसे, अँड इमॅजिनरी पर्सोना म्हणजे आपण जे आपण काल्पनिक म्हणू शकतो, काल्पनिक व्यक्तिमत्व. तर आपल्याला वर जे इथे पॉईंट दिले आहेत त्या आधारे आपण काय करायचं आहे, रिअल सेल्फबद्दल माहिती लिहायची आहे. प्लस इथे इमॅजिनरी पर्सोना लिहिताना आपल्याला काय सांगितलं आहे की कॅरेक्टर फॉर्म, नॉवेल, स्टोरी,
किंवा एखादी फिक्शनल कॅरेक्टर जे आहे किंवा तुमच्या आवडीचं कुठलं कॅरेक्टर चूज करून आपल्याला काय करायचं आहे हे प्रश्न सोडवायचे आहे. तर आपण या दोन्ही प्रश्नाचे जे आहे ते उत्तर जाणून घेऊया. तर आपण रिअल सेल्फ जे आहे ते सगळ्यात पहिले पाहूया. बघा, हाय आय एम किरण. आता इथे किरणऐवजी तुम्ही कुठलंही दुसरं नाव लिहू शकता. आय एम टॉल अँड स्ट्रॉंग. आय एम स्टुडंट ऑफ क्लास 9. आय स्टडी इन समर्थ हायस्कूल. आता इथे तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहू शकता. आय एम फ्रॉम अमरावती. इथे तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहू शकता. मधू सोनू आर माय बेस्ट फ्रेंड अँड क्लासमेट विथ होम आय रिअली एन्जॉय अ लॉट. आता मधू आणि सोनू हे जे आहे माझे क्लासमेट आहे आणि ज्यांचं मित्र पण आहे, मित्रमैत्रीण पण आहे आणि क्लासमेट पण आहे आणि त्यांच्यासोबत मी काय करू शकते, खूप जास्त एन्जॉय करू शकते. आता इथे तुम्ही जे आहे मी असे नावं घेतले की जे मुलाचं पण असू शकते, मुलीचं पण. इथे तुम्ही तुमच्या, तुम्ही गर्ल असाल तर मैत्रिणीचं नाव लिहा, तुम्ही बॉय असाल तर तुम्ही तुमच्या मित्रांचं नाव लिहा. ओके, नेक्स्ट बघा. सम ऑफ माय क्लासमेट्स आर माय नेबर्स ॲज वेल. काही जे माझे क्लासमेट आहे ते माझे नेबरसुद्धा आहे, म्हणजे शेजारीसुद्धा आहे. दे आर गुड पीपल. आणि ते चांगले लोक आहेत. माय ग्रँड पॅरेंट्स लिव्ह विथ अस अँड दे आर व्हेरी लव्हिंग अँड केअरिंग. माझे जे ग्रँड पॅरेंट्स आहेत ते आमच्यासोबत राहतात आणि ते काय आहे, अतिशय लव्हिंग अँड केअरिंग असे आहेत. आय लाईक टू प्ले फुटबॉल. म्हणजे मला काय खेळायला, आपल्याला बघा लाईक अँड डिसलाईकबद्दल लिहायला सांगितलं होतं. तर आय लाईक टू प्ले फुटबॉल, म्हणजे मला फुटबॉल खेळायला आवडतो. आय रिअली हेट टू वेस्ट माय टाईम. म्हणजे हे डिसलाईकमध्ये येईल की मला काय करायला अजिबात आवडत नाही, तर मला टाईम वेस्ट करायला अजिबात आवडत नाही. आय एम गुड ॲट डान्सिंग. मी डान्सिंगमध्ये छान आहे अँड इट इज माय हॉबी टू. आणि तो माझा छंद देखील आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं जे आपल्याला एक रिअल सेल्फ जे होतं ते आपण इथे त्याचा आन्सर आपण कशाप्रकारे लिहू शकतो ते आपण पाहिलं. आता बघूया इमॅजिनरी पर्सोना. तर इमॅजिनरी पर्सोना जे आहे आपल्याला सांगितलं होतं की कुठलंही तुम्ही एक जे आहे कॅरेक्टर फ्रॉम द नॉवेल घेऊ शकता किंवा तुमचं इमॅजिनरी एखादी पर्सोना तुम्ही लिहू शकता. तर इथे मी जे आहे इमॅजिनरी पर्सोना घेतलेल्या आहे, दॅट इज स्नो व्हाईट, एक फेअरी टेलमधलं कॅरेक्टर आहे आणि त्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. बघा, इमॅजिनरी पर्सोना. हाय आय एम स्नो व्हाईट फ्रॉम युअर फेवरेट फेअरी टेल. आय एम टॉल फेअर अँड व्हेरी ब्युटिफुल. मी टॉल फेअर आणि सुंदर आहे. आय लिव्ह इन किंगडम कॉल तिंबुकटू विच विथ माय स्टेप मदर. ठीक आहे, माझ्या सावत्र आईसोबत मी तिथे राहते. माय बेस्ट फ्रेंड्स आर ड्रॉप्स हु लिव्ह इन फॉरेस्ट. ठीक आहे, तर जे ड्रॉप्स जे आहेत जे जंगलात राहतात ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत. लव टू, इथे सॉरी आय मिसिंग झालं आहे, इथे आय हवं आहे. बघा, आय लव टू स्टिच डान्स अँड सिंग इन माय फ्री टाईम. मला काय करायला आवडते, स्टिच करायला आवडतं, डान्स करायला आवडतं आणि गायन गायलासुद्धा आवडतं जेव्हा मला मोकळा वेळ असतो. तर अशा प्रकारे आपल्याला जे इमॅजिनरी पर्सोना चं जे एक आपल्याला थोडक्यात माहिती लिहायला सांगितली होती तर ती आपण काय केलेली आहे, इथे आपण दोन्ही उत्तरे पाहिलेली आहे. वळूया आपल्या शेवटच्या ॲक्टिव्हिटीकडे. शेवटच्या ॲक्टिव्हिटीचं टायटल आपल्याला इथे दिलं आहे बघा, अ टर्न बाय टर्न स्टोरी. ठीक आहे, तर आता यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे बघा. फॉर्म ग्रुप ऑफ 7 to 8, वन पर्सन चूज एनी फॅमिलियर ऑब्जेक्ट अँड अनाउन्स इट्स नेम इन अ ग्रुप. तर आता काय करायचं, तुम्हाला एक ग्रुप बनवायचा आहे आणि तुमच्या ग्रुपमधील कोणीतरी एखादी वस्तू जी आहे, ऑब्जेक्ट जी आहे, ती सिलेक्ट करून त्याचं नाव अनाउन्स करेल. ऑल द अदर टॉक अबाउट इट वन बाय वन. आणि ते जे तुम्हाला शब्द दिलं जाईल, वस्तूचं नाव सांगितलं जाईल, त्याबाबत तुम्हाला वन बाय वन सगळ्यांना काय करायचं आहे, एक एक वाक्य बोलायचं आहे. ॲडिंग वन न्यू कम्प्लीट सेंटेन्स अ टाईम. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक पूर्ण असं वाक्य पण त्या ऑब्जेक्ट विषयीच असलं पाहिजे असं तुम्हाला त्याला काय करायचं आहे, बोलायचं आहे. अ पर्सन हू हॅड चुजन द ऑब्जेक्ट टेक्स डाऊन ऑल द सेंटेन्सेस. ठीक आहे, आता ज्या व्यक्तीने ते नाव सांगितलेलं, जे ऑब्जेक्टचं नाव सांगितलं, तो व्यक्ती काय करेल, तर ते पूर्ण जे सेंटेन्सेस आहे ते लिहून घेईल. आफ्टर 2-3 राऊंड रीड द सेंटेन्स टुगेदर अँड ट्राय टू बिल्ड अ स्टोरी अराउंड देम. आणि नंतर तुम्हाला 2-3 राऊंड झाल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्ही त्या ऑब्जेक्टबद्दल बोललेले जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लावून, व्यवस्थितरित्या लावून तुम्हाला काय करायचं आहे, ट्राय टू बिल्ड अ स्टोरी, म्हणजे एक स्टोरी तयार करायचा प्रयत्न करायचा आहे. तर हा प्रश्न आपल्याला कशाप्रकारे सोडवता येईल, एक थोडं एक्झाम्पल देते आणि आपण उत्तरसुद्धा बघूया. जसं आपण एक उदाहरण घेऊ शकतो मोबाईलचं. जर मोबाईल म्हटलं तर मोबाईल कुठल्या कंपनीचा आहे, त्याचा वापर काय केला जातो, किंवा तो जो आहे अँड्रॉईड मोबाईल आहे, साधा मोबाईल आहे, तर अशा प्रकारचे जे आहे. आता समजा हे आपण उदाहरण घेतलं तर याबद्दल वेगवेगळे वाक्य आपण बोलू शकतो आणि मग त्या वाक्याचं आपण व्यवस्थित फॉर्मेशन करून एक स्टोरीसुद्धा तयार करू शकतो. तर आता आपण यासाठी बुक हे एक कॉमन जी गोष्ट आहे ती आपण घेऊया, तुमच्याशी रिलेटेडसुद्धा आहे. तर यासाठीचा जो विषय आहे, आपण ऑब्जेक्ट जो आहे तो घेणार आहे बुक, आणि त्याविषयीच आपण काही सेंटेन्ससुद्धा
सुद्धा पाहू आणि मग त्यापासून त्या सेंटेन्सचा वापर करून आपण कशा प्रकारे जे आहे ती स्टोरी बिल्ड करू शकू ते सुद्धा बघूया. तर बघा इथे आपण ऑब्जेक्ट जे आहे ते घेतलेलं आहे बुक. आता त्याविषयी आपल्याला सांगितलं आहे की ग्रुप जो फॉर्म केला आहे त्याला आपलं त्यात आपल्याला वेगवेगळे याविषयी सेंटेन्स जे आहे ते लिहायचे आहे किंवा बोलायचे आहे. तर बघा आपण सेंटेन्स कुठला प्रकार घेऊ शकतो. तर फर्स्ट सेंटेन्स जे आहे दिस बुक इज रिटन बाय चेतन भगत. नेक्स्ट बघा आय गॉट इट ऑन दिवाळी. नेक्स्ट माय फादर गिफ्ट इट वेन आय स्कोर गुड मार्क इन एक्झाम. आय रिअली लाईक दिस बुक. आय ऑलवेज रीड बुक बाय चेतन भगत अँड माय फादर इज ऑल्सो व्हेरी हॅपी दॅट आय एम इंटरेस्टेड इन रिडिंग बुक. तर अशा प्रकारे आपल्याला जे सांगितलं होतं की एक ऑब्जेक्ट आणि त्याविषयी आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळे जे आहे सेंटेन्सेस जे आहे ते तयार करायचे आहे कम्प्लीट सेंटेन्स. तर आपण इथे सेंटेन्स बघितला तर आपल्याला नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे की त्या सेंटेन्सचा वापर करून तुम्हाला काय करायचे आहे एक जी स्टोरी आहे ती बिल्ड करायची. आता या सेंटेन्सचा वापर करून आपण स्टोरी कशाप्रकारे बिल्ड करू शकतो ते बघा. लास्ट इयर आय स्कोर गुड मार्क्स इन ॲन्युअल एक्झामिनेशन. म्हणजे गेल्या वर्षी ॲन्युअल एक्झामिनेशनमध्ये मी चांगले मार्क्स जे आहे ते स्कोर केले. माय फॅमिली फिल्ड विथ जॉय अँड हॅपीनेस अँड माय फादर प्रॉमिस दॅट ही वूड गिव्ह मी अ सरप्राईज गिफ्ट ऑन दिवाळी. आणि माझ्या जे कुटुंब होतं त्या सगळ्यांना आनंद झाला आणि माझ्या वडिलांनी मला प्रॉमिस केलं की ते काय करतील मला दिवाळीला सरप्राईज गिफ्ट देतील. I was ready to celebrate the festival. One day, I heard a knock on the door. आता जो सण होता तो आला होता आणि मी सगळे सेलिब्रेट करायला मी तयार होते आणि एक दिवस काय झालं तर दरवाजा जो आहे तो कोणीतरी नॉक केला. It was a delivery boy who with parcel in his hand and my name on that. तर तो कोण होता नॉक केलेला व्यक्ती जो होता तो कोण होता डिलिव्हरी बॉय होता आणि त्याच्या हातात एक पार्सल होतं ज्यावर माझं नाव होतं. आय रिअली हॅड नो आयडिया अबाउट इट. आणि मला खरंच काही कल्पना नव्हती की नेमकं ते पार्सल जे आहे त्यामध्ये काय असेल. आय ओपन द पार्सल अँड सरप्राईज. मी पार्सल ओपन केलं आणि खरंच आश्चर्य वाटलं. इट वॉज अ बुक बाय माय फेवरेट ऑथर चेतन भगत. आय कांट एक्सप्रेस हाऊ हॅपी आय वॉज बाय सीईंग द बुक. म्हणजे ते पुस्तक पाहून मी किती आनंदी होते ते मी एक्सप्रेस करू शकत नाही. माय फादर इज ऑल्सो व्हेरी हॅपी अबाउट माय हॉबी दॅट इज रिडिंग बुक. आणि माझ्या वडिलांनासुद्धा माझा जो छंद आहे त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो. तर अशा प्रकारे बघा आपल्याला जे सेंटेन्सेस दिले होते त्यापासून आपण काय केलेलं आहे इथे स्टोरी बिल्ड केलेली आहे. अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीमध्ये मीन्स 1.5 द नेकलेस या धड्यामध्ये जे वॉर्मिंगअप दिलं होतं त्यामधील जवळपास आपण सगळेच जे प्रश्न आहे त्यांचे प्रश्न आणि उत्तरे आपण पाहिलेली आहे. आय होप तुम्हाला हे सगळे जे आहे प्रश्न उत्तरे सहजपणे समजले असतील. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.